आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम हे काही सामान्य जनतेला कळत नाही का? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल होतोय. शरद पवारांनी आज चक्क पुण्याच्या मेट्रोनं प्रवास केला, मात्र त्यांचा हा मेट्रो प्रवास आता अडचणीत येतोय किंवा वादाचं कारण ठरतोय, कारण भाजपने यावर आता आक्रमक भूमिका घेतली आहे. झालं असं की शरद पवारांनी आज पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी दरम्यान मेट्रोनं प्रवास केला. सकाळी 9:30 दरम्यान ही हा जो प्रवास आहे तो पवारांनी केला, मात्र याची माहिती प्रसारमाध्यमांना सुद्धा नव्हती. याचसोबत स्थानिक पदाधिकाऱ्यांना देखील याची माहिती ऐनवेळी सकाळी देण्यात आली असं समजतं. असं सगळं झालेलं असताना पवारांनी 1.5 तास थांबून मेट्रोची सविस्तर माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी हा सगळा प्रवास केला. मात्र आता यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आक्रमक झाले. चंद्रकांत पाटील यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेऊया. इतकी घाईघाईनं ट्रायल का केली असा प्रश्न चंद्रकांत पाटील विचारत आहेत. ही श्रेयवादाची लढाई आता सुरू झाली आहे. नेमकं प्रकरण काय पाहूया, मात्र त्यापूर्वी हा व्हिडिओ जर तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर आम्हाला लाईक आणि फॉलो करा. तर शरद पवारांचा जो पुण्यानं मेट्रोनं केलेला प्रवास आहे तो आता अडचणीचं कारण ठरतोय, कारण काहीच वेळापूर्वी चंद्रकांत पाटलांनी पत्रकार परिषद घेऊन पवारांवर जबर टीका केली आहे. पिंपरी चिंचवड मेट्रोची ट्रायल कुठल्याही स्थानिक खासदार आमदाराला न कळवता राज्यसभेचे सदस्य शरद पवार यांच्या उपस्थितीत झाली. अशा प्रकारे घाईघाईनं ट्रायल करण्याचं कारण काय असा माझा प्रश्न आहे. यामधून श्रेयवादाची लढाई सुरू आहे का? 11,000 कोटींच्या या प्रकल्पामध्ये 8,000 कोटी केंद्रानं दिलेत. कोविडमुळे मोदींच्या हस्ते होणारं उद्घाटन पुढे ढकलण्यात आलं होतं. म्हणजे मेट्रोच्या ट्रायलला फक्त शरद पवार का असा जो सवाल आहे तो आता चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे. चंद्रकांत पाटलांनी थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन आपला जो संताप आहे याविषयीचा पवारांबद्दलचा तो व्यक्त केला. यावेळी ते नेमकं काय म्हणतायत लगेच पाहूया. मेट्रोची ट्रायल झाली, कुठल्याही पुणे पिंपरीमधल्या आमदाराला खासदाराला न कळवता न इन्व्हॉल्व करता राज्यसभा सदस्य माजी मंत्री माननीय शरदराव पवारांच्या उपस्थितीत ती ट्रायल केली गेली. मेट्रोला माझा प्रश्न असा आहे की पवारसाहेबांच्याबद्दल आमच्याकडे आदरच आहे. 50 वर्ष त्यांची सामाजिक राजकीय जीवनाची झाली, राज्यसभा सदस्यही आहे, परंतु अशा प्रकारे घाईघाई ट्रायल करण्याचं काय कारण? याच्यातून श्रेयवादाची लढाई चालली आहे का? 11,000 कोटीचा हा प्रोजेक्ट, यातले 8,000 कोटी हे केंद्राने काही प्रमाणात कॉन्ट्रीब्युशन आणि ज्या कंपनीने लोन दिले त्याला गॅरंटी दिली, म्हणजे आपोआपच त्याची जबाबदारी केंद्राची, म्हणजे थोडक्यात 8,000 कोटी डिरेक्ट इनडायरेक्ट केंद्राचे. 3,000 कोटीमध्ये महानगरपालिकेचा शेअर, काही प्रमाणात राज्याचा शेअर. अशा वेळेला मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्याचं उद्घाटन व्हायचं होतं. कोविडचं प्रमाण ज्या प्रकारे वाढत चाललं तर मोदीजींनी निर्णय केला की मी थोडं उशीरा येईल. मग मेट्रोला एवढी का घाई झाली? मग मेट्रो असं म्हणाल की आम्ही उद्घाटन नाही केलं, ट्रायल घेतली. मग ट्रायलला केवळ पवारसाहेब का? पुण्यामध्ये आणि नॉट नेसेसरी फक्त BJP आमदार, पुण्यामध्ये एकूण 8 आमदार आहेत, 2 राष्ट्रवादीचे आहेत, 6 BJPचे आहेत, खासदार पुण्याचे BJPचे आहेत, राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर BJPचे आहेत, तिकडे पिंपरी चिंचवडला खासदार शिवसेनेचे आहेत, तिथे 2 BJPचे आमदार आहेत, 1 राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मला असं वाटतं की हे जे चाललं आहे ना, आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचं काम हे काही सामान्य जनतेला कळत नाही का? की बाबा मेट्रोचा प्रोजेक्ट तुमच्याकडे 10 वर्ष केंद्रात राज्य होतं आणि 15 वर्ष महाराष्ट्र राज्य होतं, तर तुम्ही का नाही पूर्ण केला? हा प्रोजेक्ट माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या प्रकारच्या परवानग्या आणणं, ट्रायपार्टी अग्रीमेंट करणं, लोन देणारी कंपनी, केंद्र सरकार, राज्य सरकार, असं करून तो प्रोजेक्ट पूर्ण झाला. आणि त्यामुळे मी सगळ्या आमदारांना आवाहन करतो की मेट्रोच्या विरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करा. मी तर दाखल करणारच आहे, सगळ्या आमदारांना आवाहन करतो, कारण आपल्या हक्कावरची गदा आहे. तुम्ही ट्रायल घेता कशी? हा, तुमचं म्हणणं असं आहे की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायल आहे, पवारसाहेब कशाला पाहिजे? मग पवारसाहेबांनी त्या ट्रेनमधून प्रवास करायचे, त्याचे फोटो छापून आणायचे, आणि कसं हे महाविकास आघाडीच्या काळात झालं? अरे मग महाविकास आघाडीचं काय झालं? लांबला प्रोजेक्ट, मुंबईतलं तर बोंबललाच पण पुण्यातलं लांबला. आणि तेव्हा पवारसाहेबांना मला काही दोष द्यायचा नाही, पण मेट्रो कंपनीवर आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव आणणार.
तर आपण पाहिलं की कशा पद्धतीनं आता या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरून झुंपली आहे. घाईघाईनं ट्रायल करण्याचं कारण काय आहे? आता श्रेयवादाची लढाई यामधून सुरू होते आहे का असा प्रश्न जो आहे तो निश्चितच यामुळे उपस्थित होतो. आणि यामधून आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. मात्र भाजप निश्चितच यामध्ये आक्रमक झालेलं आहे. या सगळ्याबाबत तुम्हाला नेमकं काय वाटतं आम्हाला निश्चित कळवा. तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. त्याचप्रमाणे यासारखे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.